नहीं, फार विकास कहलाया। एक नवीन नवरियास्ती आहे, घरात आलं की काम कमी करायचं आणि बांगड्याचा आवाजच जास्त करायचा। शेजारण्याला कळालं पाहिजे काय चांगली सून आली घरात। अशी अवस्था आज मोदींची आहे। शिवसेनेला 63 दिले, भाजपनी स्वबळावर सत्ता स्थापन केली, मग जायचं का नको, जायचं का नको। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्वाभिमानी शिवसेना 5 मंत्रिमंडळाच्या तुकड्यावरती लाचार झालेली या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली। 5 मंत्रिमंडळाच्या तुकड्यावर, आणि ज्या वेळेसपासून भाजप आणि सेना पुन्हा सत्तेत आली त्यावेळेसपासून आजपर्यंत भाजपचं आणि सेनेचं कसं भांडण चालू हे आपल्याला माहिती आहे। प्रत्येकाने अनुभव घेतला असेल, कदाचित आज आठवत नसेल, चौकात कुठंतरी कळवंड होते ना, रोज आपण कळवंड या राज्यात भाजप आणि सेनेची बघतो। म्हणजे मला म्हणले काही जण त्या प्राण्याचं नाव घेऊ नका, पण कुत्र्याचीच कळवंड होते, बाकी जनावराची होत नाही। रोज उठून चालला, सत्तेला लाथ मारू असता। आता तर गिनीज वर्ल्ड बुकचे नोंद घेणारे माणसं आपल्या देशात येणार आहेत, कारण एवढ्यादा उद्धव ठाकरे साहेब सत्तेला लाथ मारतो, सत्तेला लाथ मारतो, सत्तेला लाथ मारतो म्हणले। मला तर शंका आहे त्यांचा, कदाचित एखादा पाय जास्त लांब झालेला दिसतोय, एवढ्याला लाथ मारली आहे आणि ती मोजायला ते येणार आहेत।